हिंदू मुस्लिम ची बॉर्डर जेव्हा जेव्हा तिथे दंगे होतात तेव्हा मोठ्या प्रमाणात तिथे वाद होते, तणाव होते। आणि एकदा मागे जेव्हा दंगे झाले तेव्हा फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी व्हिजिट दिली आणि तिथली परिस्थिती पाहिली आणि शब्द दिला होता की या ठिकाणी मी पोलीस स्टेशन मंजूर करील। त्या कोल्हापुरी गेट पोलीस स्टेशनचं काम सुद्धा चालू झालं, 5 कोटी रुपये त्या पोलीस स्टेशनसाठी दिले। आज आमच्या त्या बॉर्डरवरचे सगळे नागरिक खऱ्या अर्थानं त्यांचं मनापासून अभिनंदन करत आहे की आजादीच्या काळापासून त्या ठिकाणी पोलीस स्टेशन होतं, ते पोलीस स्टेशन देण्याचं काम आदरणीय गृहमंत्री आदर देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं। असे अनेक कार्य, शेतकऱ्यांचे पांजण रस्ते आहे, अनेक विकासाचे काम आहे मोठ्या प्रमाणात या मतदारसंघाच्या विकासासाठी आणि या जिल्ह्याच्या विकासासाठी। जे जे पाऊल त्यांनी माझ्या सोबत नेहमी मला जी साथ दिली ते ऋण मी कधी फेडू शकणार नाही अशा प्रकारे त्यांनी मला नेहमी साथ दिलेली आहे। आणि आज या ठिकाणी नवनीत राणाचा पराभव हा जसा अमरावतीच्या प्रत्येक जनतेच्या जिवारी लागलेला आहे आणि या नवनीत राणाच्या पराभवामुळं आज अमरावती जिल्हाच नाही तर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा एकच चर्चा आहे। इतकी काम करणारी खासदार, लोकांमध्ये जनसंपर्क करणारी खासदार आणि विकासाचा एक एक मुद्दा पार्लमेंटमध्ये आवाज उचलून त्या ठिकाणी खेचून आणणारी नवनीत राणाचा पराभव कसा झाला? अरे नवनीत राणाचा पराभव कसा झाला आपल्या सगळ्यांना माहित आहे की जो पराभव नवनीत राणाचा झाला काँग्रेसनी खोटा प्रचार केला, राहुल गांधींनी खोटा प्रचार केला। अरे जेव्हा राहुल गांधीची अमरावतीमध्ये सभा झाली तेव्हा राहुल गांधी बोलले की खटाखट 8,500 रुपये आपल्या सगळ्यांच्या बँकेमध्ये येणार आहे, 8 सुद्धा आले नाही। आणि त्याच ठिकाणी महायुतीची सरकार आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी लाडकी बहिणा योजना आणली आणि 7,500 रुपये आपल्या बँकेमध्ये आधी टाकतले आणि नंतर सांगितलं। आणि त्या ठिकाणी संविधानाचा प्रचार केला की संविधान बदलणार आहे। अरे संविधान जब तक सूरज चांद रहेगा तब तक संविधान रहेगा, किसका बाप भी संविधान को हाथ नहीं लगा सकता, वो संविधान में ताकत है। खोट्या विरोध करायला आलोय, जे लोक विरोध करत होते त्यांना आता या लाडक्या बहिणीच्या योजनेमुळे झोप लागत नाही, त्यांची झोप उडाली आहे। त्यांना वाटलं पैसे देणार नाही, फक्त महायुती घोषणा करेल, पण आम्ही जसे पैसे द्यायला लागलो तसं म्हणाले लाडक्या बहिणींना, काही लोक म्हणाले लवकर लवकर काढून घ्या नाही तर सरकार काढून घेईल, काय बोलायचं। आणि म्हणून हे देणार सरकार आहे, हे देणार ही देना बँक आहे, लेना बँक नाही। आणि म्हणून आम्ही नोव्हेंबरचा जो आताचा हप्ता आहे आचारसंहितेमध्ये मला पक्की खात्री होती की विरोधक याच्यात काळं मांजरं आडवं घालणार आणि खोडा घालणार, म्हणून आम्ही ऑक्टोबरमध्येच नोव्हेंबरचे पैसे देऊन टाकले। आता तुम्हाला मी सांगतो, नोव्हेंबर 20 मतदान झाल्यानंतर तात्काळ तुमच्या खात्यात डिसेंबरचे पैसे हा भाऊ जमा करणार, हा आमचा वादा आहे, हा आमचा शब्द आहे। आणि म्हणून हे देणार सरकार आहे, घेणार नाही, हे हप्ते भरणार आहे, हप्ते घेणार सरकार नाही। आता म्हणतात की सरकार त्यांचं आलं की म्हणाले आम्ही सर्व योजनांची चौकशी लावू। सगळे तुम्ही 20 तारखेला अजित पिंगळे आणि राणा जगजीत सिंग यांच्या पाठीशी उभे राहा आणि तुम्हाला सांगतो, म्हणाले की चौकशी लावू सर्व योजनांची, जे अधिकारी याच्यात काम केले ज्यांनी त्यांना जेलमध्ये टाकू, सत्ताधारी ज्यांनी निर्णय घेतले त्यांना जेलमध्ये टाकू। अरे कसले का पोकळ धमक्या देता तुम्ही, तुमच्यात हिंमत आहे का? अरे धाडस करणारे आम्ही आहोत, घरी बसणारे तुम्ही आहात। आणि म्हणून मी सांगतो माझ्या लाडक्या बहीण भावांसाठी, शेतकऱ्यांसाठी,
जर जेल मध्ये जायची पाळी आली तर एकनाथ शिंदे एकदा नाही 100 वेळा जेल मध्ये जायला तयार आहे. पण तुमची तुमचं सरकार आमचे हे लोक येऊनच देणार नाहीत, त्यामुळे तुमची चौकशी करावी लागेल. तुम्ही 2.5 वर्षात काय 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 घोटाळे केले, त्यामुळे तुम्ही बोलले म्हणून मी बोलतोय. आमच्या नादाला लागू नका, हे मधमाशाचं मोहळ आहे. जर मोहळ उठलं तर कुठं चावेल का माहीत नाही. आणि म्हणून सांगतो, हे धाडस केला आम्ही 2 वर्षापूर्वी, उठाव केला कारण तुम्ही धोका केला, बेईमानी केली. अजितला मी सांगू इच्छितोय, तेव्हा शिवसेना भाजप युतीचं सरकार यायला पाहिजे होतं 2019 ला, पण तुम्हाला सत्तेमध्ये मुख्यमंत्री व्हायचं होतं, तो स्वार्थ आणि मोह जागृत झाला आणि तुम्ही अनैसर्गिक युती केली. बाळासाहेबांच्या नको होतं, बाळासाहेब म्हणाले माझ्या पक्षाची काँग्रेस होऊ देणार नाही, काँग्रेस झाली तर दुकान बंद करेन, त्यांच्याशी घरोबा केला. आणि तुम्ही या महाराष्ट्रातल्या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला, या बाळासाहेबांच्या विचारांना तुम्ही तिलांजली दिली. आणि म्हणून आम्ही उठाव केला, संघर्ष केला आणि सरकार आम्ही लोकांच्या मनातलं आणलं. मला सांगा राणाजी, अजित रवी सर इथं आहेत, आमचं आपलं सरकार जर आलं नसतं तर काय परिस्थिती झाली असती, किती पैसे मिळाले असते योजनांना, किती विकास झाला असता. आणि म्हणून तुमच्या मतदारसंघात पण भरपूर पैसे आले. आणि हे सगळे जे पैसे आहेत हे जनतेचे आहेत. आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगतो, लोकांच्या मनातलं सरकार आम्ही आणलं, शासन आपल्या दारी केलं, लाडक्या बहिणींच्या योजना केल्या, यांना या पटल्या नाही, यांना हजम झाल्या नाही. आणि म्हणून हे रोज काय ना काय नवीन आणताय. आता मला सांगा, ज्याने तुमच्या योजना बंद करायला कोर्टात गेले ते काय तुम्हाला 3000 रुपये देऊ शकतील, देतील तुम्हाला विश्वास आहे? पण आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो. एकदा शब्द दिला की शब्द मागे घेत नाही, हे बाळासाहेबांनी आनंद दिघे साहेबांनी आम्हाला शिकवलेलं आहे. आणि म्हणून शब्दाला जागणारे लोक कोण, काम करणारे लोक कोण, फील्डवर उतरून काम करणारे, घरी बसून तुम लढो हम कपडा संभालते बोलणारे कोण? अरे 2.5 वर्षात तुम्ही काय केलं ते तर सांगा. 2.5 वर्षात या एकनाथ शिंदे, देवेंद्री, अजित दादा या महायुतीने या राज्यातल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. लाडक्या बहिणींना, लाडक्या भावांना, लाडक्या शेतकऱ्यांना. या ठिकाणी मी लाडक्या बहिणी आलेले आहे, सगळ्या भाजपच्या कार्यकर्ता, युवासेना पार्टीच्या, शिवसेनेच्या, आरपीआयच्या, लहुजी सेनेच्या, या सगळ्या महिलांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करील की आताच लाडके बहिणींचे जो महिना आहे तो 2100 रुपये 2100 रुपये भाऊनी केला. पण मी तुम्हाला विश्वासानं सांगतो, हा लाडका भाऊ मनाने इतका मोठा आहे, इतका दिलदार आहे की एखादा काम नंतर करेल, पण या लाडक्या बहिणींसाठी येणाऱ्या काळामध्ये 3000 रुपये करेल, हा विश्वास मला आहे. आज हे खोटारडे म्हणतात, आज हे खोटारडे म्हणतात की आम्ही एवढे करू तेवढे करू. अरे तुम्ही 8500 रुपये तर टाका पहिले बॉस, सांगितले होते खासदार तुमचा झाला, सगळं तुमचं झालं, 8500 रुपये बँकेत टाका आणि नंतर फुकटच्या गोष्टी करा. म्हणून खोटे बोलतात आज की आम्ही आमची सरकार आले एवढे करू. तुम्ही बोलले होते आमचा खासदार आला आम्ही एवढे करू, पण फुटी कवडी सुद्धा आपल्या बँकेत आली नाही. आली काय कोणाला मिळाले काय 8500 रुपये? म्हणून या खोट्यांचा जो प्रचार आहे फक्त इलेक्शन पुरता आहे. आणि खरे न्याय देणारी जर सरकार बनणार आहे ते महायुतीची सरकार बनणार आहे. ताकदीने या महाराष्ट्राला पुढे नेईल, गोरगरिबांना मजबूत करेल, शेतकऱ्यांना मजबूत करेल, ही सरकार महाराष्ट्रामध्ये बनणार आहे. एवढंच बोलतो. पुनश्च या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या 4 सभा आहेत,
त्यांनी वेळात वेळ काढून मला या ठिकाणी सभा दिली, त्याबद्दल सगळ्या जनतेच्या वतीनं त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो, धन्यवाद करतो. हनुमान चालीसा वाचणाऱ्याला जेलमध्ये टाकलं, पत्रकारांना जेलमध्ये टाकलं, सगळे विकासाचे प्रकल्प बंद केले. मग महाराष्ट्र प्रेमी तुम्ही का महाराष्ट्र द्रोही तुम्ही? आज उद्योगपतीच्या खाली घराखाली बॉम्ब लावला, कोण माणूस आहे? कुणाचा माणूस आहे? मग तो महाराष्ट्र द्रोह आहे का देशद्रोह आहे? आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, हे देशप्रेमाने ओतप्रोत भरलेलं आणि राष्ट्रप्रेमाने ओतप्रोत भरलेलं सरकार आहे महायुतीचं. यामध्ये महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास आहे. आणि म्हणून आज मी तुम्हाला विनंती करतो की अजित पिंगळे हा कडवट शिवसैनिक, हा बालपणापासून शिवसैनिक आहे, याला तुम्ही या वेळेस विधान भवनामध्ये पाठवणार की नाही? पाठवणार. आणि त्यांची निशाणी काय? धनुष्यबाण कुणाचा? बाळासाहेबांचा आणि अजित पिंगळेंचा आणि तुमच्या सगळ्यांचा. आणि म्हणून अजित पिंगळे यांच्या पाठीशी मी पण खंबीरपणे उभा आहे. योजनांना कुठे पैसे कमी पडणार नाही. राणा जगजीत सिंग इथं आहेत, त्यांच्या वडिलांनी देखील केलेलं काम आपल्याला माहित आहे, आणलेल्या पाण्याच्या योजना माहित आहेत. आणि म्हणून या योजना ज्या आहेत या करण्याचं काम त्यांनी केलं. आणि म्हणून आज हे दोन्ही उमेदवार, एकीकडे धनुष्यबाण दुसरीकडे कमळ, या दोन्ही लोकांना आपल्याला विजयी करायचंय. महायुती आणायची आहे ना, योजना आपल्या चालू ठेवायची आहेत ना, या सगळ्या घरी बसलेल्या लोकांना कायमचं घरी बसवायचं आहे ना, विरोधकांना चारी मुंड्या चित करायचं आहे ना, मग लागा कामाला. 20 तारखेला या ठिकाणी एवढा जो एवढा बटन दाबा, एवढा बटन दाबा की समोरच्याचा डिपॉझिट गुल झालं पाहिजे. आणि म्हणून आपल्याला माझी विनंती आहे, फटाके दिवाळीला फोडलेत ना आपण, काय बाकी ठेवलेत की नाही? 23 तारखेला फटाके फोडायला या ठिकाणी हा एकनाथ शिंदे गुलाल उधळायला आल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याचबरोबर महायुतीने केलेली कामं मी आता सांगत नाही, भरपूर केली आहेत. 11,700 कोटी कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प, कोडगाव टेक्निकल टेक्सटाईल पार्क, धाराशिव तुळजापूर सोलापूर रेल्वे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा, निम्न तेरणा उपसा सिंचन योजना, आणि काय सांगू, आणखी बरंच आहे, मी सांगत नाही. आणि जर तुम्ही अजितला आमदार बनवलं, तुम्ही अजितच्या जागेवर दुसरा आमदार बनवून काय? मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो, आज रवी भाऊंचा प्रचार करण्याकरता मी आपल्यामध्ये उपस्थित आहे. खरं म्हणजे रवी भाऊंचा प्रचार करण्याची आवश्यकता याकरता नाही की रवी भाऊ का काम ही बोलता आहे. त्यांचं कामच असं आहे की त्यांच्याकरता मत मागण्याची आवश्यकता पडत नाही, प्रत्येक जनतेच्या मनामध्ये ते आहेत आणि जे मनामध्ये असतात तेच मतामध्ये दिसतात, अशा प्रकारचे रविभाऊ राणा आहेत. खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाला महायुतीमध्ये 152 जागा मिळाल्या आणि या 152 जागांपैकी 4 जागा आम्ही आपल्या मित्रपक्षांकरता सोडल्या, त्यातली एक जागा युवा स्वाभिमान करता, एक जनसुराज्य करता, एक आरपी आठवलेकर करता आणि एक आरएसपी करता, आणि त्यातलीच एक जागा जी युवा स्वाभिमान करता महायुतीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांनी दिली, ती जागा म्हणजे रविभाऊ राणांकरता या ठिकाणी दिली. बरं, रविभाऊचं मतदार जे चिन्ह आहे, बोधचिन्ह आहे, ती फार जोरदार आहे पाना,
आता कोणाकोणाचे नट कसतील? रवी भाऊ, आम्हालाही काही लोकांचे नट कसायचे आहेत, गरज पडली तर तुमचा पाना घेऊन जाऊ आणि काही लोकांचे नट आम्ही देखील कसू। विशेषतः आम्हाला या महाविकास आघाडीवाल्यांच्या डोक्याचे नट कसायचे आहेत। याचं कारण सांगतो, देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी आपल्याला मंत्र दिला, विकसित भारत तयार करायचा असेल तर आपल्याला आपल्या लोकसंख्येच्या 50% असलेल्या ज्या महिला आहेत या महिलांना अर्थव्यवस्थेच्या आणि समाज व्यवस्थेच्या केंद्रस्थानी आणावं लागेल। आणि म्हणून मोदीजींनी मंत्र दिला आणि बेटी बचाओ बेटी पढाओ पासनं लखपती दीदीपर्यंतचे कार्यक्रम मोदीजींनी आखले। आपल्या महाराष्ट्रामध्ये 11 लाख आमच्या महिलांना लखपती दीदी केलं, येत्या काळामध्ये 1 कोटी महिलांना महाराष्ट्रामध्ये लखपती दीदी करण्याचं लक्ष्य आपण ठेवलेलं आहे की ज्यातनं आमच्या महिलांना अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी आणायचं आहे। आणि मोदीजींचाच संदेश घेऊन आपल्याही महायुतीच्या सरकारनं निर्णय घेतला, आपण लेक लाडकी सारखी योजना सुरू केली, ज्या योजनेमध्ये आपण ठरवलं कोणाच्याही घरी मुलगी जन्माला आली मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे, मुलगी जन्माला आली की 5000 रुपये, पहिल्या वर्गात गेली की 5000 रुपये, 7व्या वर्गात गेली की 7000 रुपये, 11व्या वर्गात गेली की 7000 रुपये आणि मुलगी 18 वर्षाची झाली की 75000 रुपये, असे 1 लाख रुपये त्या परिवाराला देण्याचा निर्णय आपण घेतला। लेक लाडकी योजना आपण सुरू केली, आपण मुलींना उच्च शिक्षणामध्ये मोफत शिक्षण देण्याचा निर्णय केला। कारण आपल्याला कल्पना आहे की घरामध्ये एक मुलगा असेल एक मुलगी असेल त्यांना शिकवणं गरिबाला मध्यमवर्गीयांना परवडत नाही, मग आई वडील मुलीला सांगतात तुझ्या भावाला शिकू दे, तू बाई घरी बस, तुझं लग्नच आम्हाला करून द्यायचं आहे। अतिशय हुशार असलेली मुलगी पैशाअभावी शिकू शकत नाही आणि म्हणून आम्ही सांगितलं मुलीच्या आई बापांना की तुम्हाला तुमच्या मुलीला शिकवण्याची अडचण असेल तर चिंता करू नका, मुलीचे मामा हे मुंबईच्या मंत्रालयात बसले आहेत, ते मुलीची फी भरतील आणि 1 लाख रुपये 2 लाख रुपये 5 लाख रुपये जेवढी मुलींची उच्च शिक्षणाची फी आहे ती आपल्या सरकारने भरायला सुरुवात केली, त्यामुळे आता मुलींच्या शिक्षणाचा मार्ग आपण मोकळा केला। आपण दुसरा निर्णय केला, महिलांना ST मध्ये तिकिटामध्ये 50% कन्सेशन दिलं। ज्यावेळी आम्ही 50% कन्सेशन दिलं ST चे लोक आमच्याकडे आले, म्हणाले साहेब ही योजना बंद करा, आमच्या ST चं दिवाळखोरी निघेल। मुख्यमंत्र्यांनी आणि मी त्यांना सांगितलं काळजी करू नका, आम्ही काही झालं तरी तुम्हाला दिवाळखोरीत जाऊ देणार नाही। 1 महिन्यापूर्वी तेच ST चे लोक आले, आम्हाला म्हणाले काही झालं तरी योजना बंद करू नका। अरे म्हणतो तुम्हीच म्हणत होते चालू करू नका, आता तुम्ही म्हणता बंद करू नका। म्हणाले साहेब ही योजना सुरू झाल्यापासून इतक्या महिलांनी ST मध्ये प्रवास सुरू केला की आमची तोट्यात असलेली ST फायद्यामध्ये आली, आता ही योजना बंद करू नका। मग मी देखील थोडी माहिती काढली की चाललं काय आहे, माझ्या लक्षात आलं आता तालुक्याला जायचं असेल जिल्ह्याला जायचं असेल आमच्या लाडक्या बहिणी भाऊजींना सांगतात तुम्ही घरी बसा, तुम्ही गेले तर तिकिटाचा खर्चही दुप्पट होतो, गेले की पान तंबाखू खर्रा दारू काय करून याल वसन आणि कुठे पैसे घालून याल याचा भरोसा नाही आहे, मी अर्ध्या पैशात काम करून येते आणि घरचे पैसे वापचवते, त्यामुळे आमच्या बहिणीच आता पुढे निघालेल्या आहेत। अशा प्रकारची योजना आपण सुरू केली आणि त्यासोबत लाडकी बहीण योजना आपण सुरू केली की ज्या योजनेमध्ये आमच्या बहिणींना त्या ठिकाणी ओवाळणी म्हणून भाऊबीज म्हणून दर महिन्याला 1500 रुपये आम्ही त्यांच्या खात्यामध्ये देतो। आम्ही ज्यावेळेस हे पैसे देणं सुरू करू असं सांगितलं, या महाविकास आघाडीच्या लोकांनी आम्हाला वेड्यात काढलं मूर्खात काढलं, खोटी आहे फसवी आहे होणार नाही।
अशा प्रकारच्या अनेक वल्गना केल्या, पण त्यांच्या नाकावर टिचून 2.5 कोटी बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर पर्यंतचे सगळे पैसे आम्ही त्या ठिकाणी देऊन टाकले. आणि आता पुन्हा डिसेंबर पासून एकदा तुमचा आशीर्वाद मिळाला आणि नवीन सरकार आलं की 1500 रुपये नाही 2100 रुपये आम्ही आमच्या लाडक्या बहिणींना देणार आहोत. पण मी तुमचा पाना का मागितला माहिती आहे? तो याकरता मागितला, सर्व प्रकारचे प्रयत्न बंद केल्यानंतर हे महाविकास आघाडीचे लोक आता हायकोर्टामध्ये गेले आणि हायकोर्टामध्ये जाऊन त्यांनी सांगितलं की या ठिकाणी या ज्या योजना आहेत, लाडकी बहीण, लेक लाडकी, मोफत शिक्षण, या सगळ्या योजना म्हणजे पैशाचा चुराडा आहे, या योजनांवर स्थगिती द्या, या योजना बंद करा. बहिणींनो लक्षात घ्या, आम्ही जसे तुमचे सख्खे भाऊ आहोत, हे महाविकास आघाडीवाले तुमचे सावत्र भाऊ तुमच्या योजना बंद करण्याकरता त्या ठिकाणी हायकोर्टामध्ये गेले, पण हायकोर्टाने त्यांना नकार दिला आणि सांगितलं लाडकी बहीण योजना सुरूच राहील. पण आता हे अशाच प्रकारचे षडयंत्र माझ्या बहिणींकरता करत राहतील म्हणून रवी भाऊ तुमचा पाना द्या. या सगळ्या महाविकास आघाडीवाल्यांच्या डोक्याचे जे काही नट आहेत ते असे कसतो की त्यांच्या डोक्यामध्ये बहिणींच्या विरोधात कधी या ठिकाणी भावनाच येणार नाही. आज आपण पाहू शकतो वेगवेगळे निर्णय आपल्या सरकारने घेतलेले, मग शेतकऱ्यांकरता त्या ठिकाणी वीज बिल मोफत, विजेचे त्या ठिकाणी आपण निर्णय केला की आता शेती पंपाला वीज बिल लागणार नाही, पुढचे 5 वर्ष शेतकऱ्यांना शेती पंपाची वीज ही फुकट देण्याचा निर्णय हा आपल्या सरकारने घेतला. आणि आता तर दिवसा 12 तास वीज देण्याचा निर्णय आपण करतो आहोत. शेतकऱ्यांकरता वेगळी वीज कंपनी तयार केली, 14,000 मेगावॅट विजेची निर्मिती होते आहे, 18 महिन्यामध्ये काम पूर्ण होईल आणि त्यानंतर माझ्या शेतकऱ्याला दिवसा 12 तास 365 दिवस वीज या महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार या ठिकाणी देणार आहे. हे शेतकऱ्यांचं सरकार आहे आणि म्हणून आपण निर्णय केला, तुमच्या आशीर्वादाने पुन्हा सरकारमध्ये आलं की शेतकऱ्यांना पूर्णपणे कर्जमाफी देण्याचा निर्णय देखील आता आपल्या सरकारने घेतलेला आहे. आणि एवढंच नाही तर आपण निर्णय घेतला, मागच्या काळामध्ये कापूस सोयाबीनचे भाव पडले, हे भाव पडल्यानंतर आपण भावांतर योजना आणली आणि सांगितलं शेतकऱ्यांना जे काही भाव पडले आहेत त्या ठिकाणी हेक्टरी 5,000 रुपये आम्ही देऊ, ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले. आता तर आपण सांगितलंय की पुढच्या काळामध्ये ज्या ज्या वेळी अशा प्रकारे MSP पेक्षा भाव कमी येतील, हमी भावापेक्षा कमी भाव येतील, त्या त्यावेळी जो काही फरक असेल तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सरकार थेट जमा करेल. आमच्या शेतकऱ्यांना कुठेही शेतमालाचा भाव कमी झाला आहे याचा अहसास होणार नाही अशा प्रकारचा प्रयत्न आपण केलाय. लाडक्या भावांकरता इतक्या मोठ्या प्रमाणात 10 लाख अप्रेंटिसची योजना सुरू केली, 10,000 पर्यंत महिन्याला त्यांचा पगार खासगी आस्थापनेमध्ये देखील राज्य सरकार देतं आहे आणि देणार आहे, म्हणजे लाडक्या भावांना देखील हाताला काम देण्याचा प्रयत्न आपलं सरकार करत आहे. खरं म्हणजे अनेक योजना आहेत, मी सगळ्या योजना सांगणार नाही, पण आपण पाहू शकतो हे सरकार लोकाभिमुख सरकार आहे, जनसामान्यांकरता काम करणारं सरकार आहे. आज या अमरावतीमध्ये आपल्या सरकारने केलेला जो काही परिवर्तन आहे आताच आपण सगळ्यांनी बघितलं. रवी भाऊंनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं अमरावतीचा टेक्सटाईल पार्क असेल, अमरावतीमध्ये या ठिकाणी एअरपोर्ट असेल, अमरावतीमध्ये मेडिकल कॉलेज असेल, अमरावतीमध्ये मराठी भाषा विद्यापीठ असेल, अमरावतीमध्ये आमच्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाला क्रीडा विद्यापीठाचा दर्जा असेल, एक नाही असे अनेक कामं या ठिकाणी आम्ही केली. आणि मला सांगताना आनंद वाटतो ही सगळी कामं करत असताना सातत्याने आमच्या पाठीशी एक व्यक्ती होती, त्या व्यक्तीचं नाव आहे रवी राणा, की जो पूर्ण ताकदीनं त्या ठिकाणी आमच्या पाठीशी उभा होता. रवी असेल, नवनीत ताई असतील, यांनी सातत्याने संघर्षामध्ये आमची साथ दिली, महायुतीच्या पाठीशी, भाजपच्या पाठीशी, माझ्या पाठीशी हे सातत्याने उभे राहिले.
आणि म्हणूनच आज ज्यावेळी रवी भाऊ मैदानामध्ये उतरलेले आहेत आमची संपूर्ण भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीने रवी भाऊंच्या पाठीशी या ठिकाणी उभी आहे। आणि मी तुम्हाला सांगतो कोणी तुमचं बुद्धिभेद करेल तरी त्याचा विचार करू नका। आता आपला एकच धर्म आहे आणि तो महायुतीचा धर्म आहे। महायुतीचा धर्म आपल्याला माहिती आहे महाभारताच्या लढाईमध्ये यतो धर्म ततो जया सांगितलेला आहे। जिथे धर्म आहे तिथेच विजय आहे। आणि आपल्याला धर्म हेच सांगतो की जो पक्षाने महायुतीने दिलेला उमेदवार आहे त्या उमेदवाराच्या पाठीशी सगळ्यांना उभं राहायचं आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल रिपब्लिकन पार्टी असेल पिरिपा असेल सगळे आमचे घटक पक्ष असतील आमची लौजी शक्ती सेना असेल सगळेच्या सगळे बडनेरा मतदार संघामध्ये रवी भाऊ राणांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत। आणि त्याच वेळी हे देखील सांगितलं पाहिजे की अमरावती मतदार संघामध्ये देखील सुलभाताई खोडकेंच्या पाठीशी आमची महायुती पूर्णपणे या ठिकाणी उभी आहे। आणि म्हणून तुम्हाला मी विनंती करण्याकरता आलो आहे रवी भाऊंसारखा एक जनसामान्यांचा नेता जो सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये त्या ठिकाणी हजर असतो कुठलाही जातीपातीचं राजकारण न करता प्रत्येक व्यक्ती माझा आहे हे बडनेरा माझं कुटुंब आहे इथला एक एक व्यक्ती माझा आहे त्याचं सुखदुःख माझं आहे असं समजून रात्रंदिवस तुमच्याकरता काम करत असतो तुमच्याकरता झटत असतो जो आपल्या परिवाराचा विचार करत नाही आणि गरज पडली तर 12 दिवस जेलमध्ये जातो पण आपला विचार सोडत नाही असा रवी भाऊ राणा हा आपला उमेदवार आहे। आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे अरे रवी भाऊ निवडून येणार ही तर काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे मी निवडून द्या सांगायला आलो नाही मी हेच सांगायला आलो आहे रेकॉर्ड मताने रवी भाऊ राणाला या मतदारसंघातून निवडून पाठवा एवढीच विनंती करतो। आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद।